सोलापूरमध्ये तेवीस मार्चपासून संचारबंदी करण्यात आली होती तेव्हापासून अनेक जण घरात बंदिस्त आहेत तर अनेक जण अनेक निमित्त काढून घराबाहेर पडण्याचे बहाणे शोधत आहेत अशा रोज शेकडो लोकांवर कारवाई करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे शहरात जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा करणाऱ्या लोकांना नगरपालिका प्रशासनाकडून पास देण्यात आले आहेत त्यांच्याबरोबर नगरसेवक व त्यांचे पाच स्वयंसेवक यांना देखील पास देण्यात आले आहेत अत्यावश्यक सेवा देणारे लोक निर्भीडपणे बाहेर पडत असल्याचं बहादरांनी सूरज मनोहर जाधव वै तीस महावीर नगर पंढरपूर हा त्याच्या घरी असलेल्या कलर प्रिंटरच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाचे बनावट पास तयार करत असे त्या पासला प्रत्येकी तीनशे रुपये प्रमाणे ग्राहक शोधण्याचं काम उमेश मोहन छत्रे राहणार महावीर नगर पंढरपूर करत होता या दोघांकडून पास घेऊन अंबादास रामकृष्ण सुरवसे हे भाजी विक्रीते पासची विक्री करत होते या दरम्यान कोरोना नियंत्रण पथकातील नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक चिदानंद सर्वोगोड अतिक्रमण विभागाचे दत्तात्रय होटकर यांनी सुरवसे यांच्या पासची तपासणी केली यावेळी त्यांना हे पास बनावट असल्याचं लक्षात आलं त्या ता परिसरात पेट्रोलिंग करत असलेले पोलीस कॉन्स्टेबल वीरचंद हजारे व पोलीस नाईक धनंजय जाधव यांच्या मदतीने बनावट पास तयार करणाऱ्या दोघांच्या घरी जाऊन छापा टाकला व त्यांच्याकडून पास व कलर प्रिंटर ताब्यात घेण्याची कारवाई नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक चिदानंद सर्वगोड यांनी केली